विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं मोदी शहांच्या दौऱ्याला महत्व. आपलाच विजय, ताकदीनं मैदानात उतरल्यास कुणीही आपलं वाकडं करू शकणार नाही. विधानसभा निवडणुकीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकांसंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार. पटोले राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंची घेणार भेट. महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. सुप्रिया सुळेंचा आंदोलनात सहभाग. पुणे जिल्हा नियोजन समितीत निधीत भेदभाव केल्याचा आरोप. बनावट एन्काउंटरचा आरोप करत अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव. याचिकेवर सुनावणी, तर अतिरक्तस्रावामुळे अक्षयचा मृत्यू पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस. आंदोलकांच्या विनवणीनंतर घेतले वैद्यकीय उपचार, तर लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारेंच्या उपोषणाचा आज 7वा दिवस. आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे करणार भाजपमध्ये प्रवेश. अमित शहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती. आज जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान. दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर मतदान. एनसीचे उमर अब्दुल्ला, बीजेपीचे रविंदर रैनांचं भवितव्य. मतपेटीत होणार बंद. महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा. पण 76,000 कोटींची बिलं थकवल्यानं आंदोलनाचा पवित्रा. तर विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर. सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोनं 1500 रुपयांनी तर चांदी 2000 महागली. सोन्याला 77,250 रुपये प्रति तोळे, तर चांदीला 92,700 रुपये प्रति किलो भाव. Oh, 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 oh.